खेडची सभा आहे ही वादच नाही. मी ज्या वेळेला बाळासाहेबांच्या सभा व्हायच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये झालेल्या आहेत, चिपळूणमध्ये झालेल्या आहेत, त्या सभेचा उंचांक गाठून सुद्धा कदाचित ही सभा मोठी झाली असं मला वाटतं. माझं गाव अंजनवेल, मी माजी उपतालुका प्रमुख, बाळासाहेबांबरोबर लालबागमध्ये जेव्हा शिवसेना ओपन झाली तिथला मी कार्यकर्ता आहे लालबागचा. माझं आता वय 75 वर्षामध्ये पदार्पण करतो. आजची सभा आहे अतिविराट झाली. मी याच गावचा आहे. हां, ही सभा अतिविराट झाली. मी याच गावचा आहे आणि रामदास भाईंसाठीच मी आलो खास मुंबईवरून. काय मला ही सभा बघायची होती आणि घ्यायचीच होती. आणि आम्ही रामदास भाईंच्या बरोबरच आहोत, एकनाथ साहेबांच्या बरोबरच आहोत आणि कधी फुटणार नाही, कधी कुठे जाणारही नाही. अर्थातच आमच्या ही आजची सभा जास्त मोठी झाली. भाषण कोणाचं होतं? रामदास भाईंचं होतं. शिंदे साहेबांचं भाषण अतिशय उत्तम झालं. काय आणि योगेश साहेबांचं भाषण पण खूप अतिशय जोरात झालं होतं. काय तर एवढं सांगतो मी. जय महाराष्ट्र. खूप छान वाटली, अशी कधी कुठं हे बघितली पण नव्हती, त्यामुळं खूप बरं वाटलं. ऐकून सुद्धा खूप छान वाटलं. चिपळूणवरून काने पिंपळी. मी चिपळूणची महिला तालुका संघटक आहे, सुप्रिया सुर्वे. आजची सभा ही विराट झाली, फुलटू धमाल झाली. आत्तापर्यंत जे काय योजना साहेबांनी सगळ्यांना दिल्या, महिलांना 50% एसटीत आरक्षण विरक्षण दिलं, असे महिला बचत गटांना पण साहेबांनी खूप भरघोस असं आरक्षण महिलांकरता चांगल्या योजना राबवाव्यात साहेबांनी. उद्धव साहेबांच्या होते, कारण त्या आम्हाला खूप त्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेत खूप आम्हाला त्रास झाला चिपळूणच्या. ते सोडूनच आम्ही आज एकनाथ साहेबांचं समाधान वाटलं. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि राहणार त्यांच्या पाठीशी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.